नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी सोमवंशी, आपलं माझ्या मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित सेतू अभ्यासक्रम दिवस 32वा पाहणार आहोत. तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग दिवस 32वा पाहूया. दिवस 32वा, त्यामध्ये घटक आहे चौकोन. उपघटक दिलेला आहे चौकोनाचे व त्रिकोणाचे काही गुणधर्म पाहणे. क्षमता विधान आहेत चौकोन व त्रिकोणाशी संबंधित काही गुणधर्म समजणे व त्यांचा वापर करता येणे. जरा आठवूया, या सदरामध्ये तुम्हाला सोयीस्कर वाटेल अशा चौकोनाची आकृती काढा. त्या प्रत्येक कोणाचे माप मोजा व सर्व कोणांच्या मापाची बेरीज करा. आपण कोणताही एक चौकोन काढा, तुम्ही वहीवर चौकोन काढा आणि प्रत्यक्ष कंपासच्या सहाय्यानं त्या प्रत्येक कोणाच्या मापाचे जे काही चार कोण येतील त्या चारही कोणाच्या मापाची बेरीज करा आणि ती चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज ही 360 अंश येईल. नंतर दुसरं आहे, कोणत्याही एका त्रिकोणाची आकृती काढा, त्यामध्ये तिन्ही बाजूचे मध्यबिंदू दाखवा. एक त्रिकोण काढा आणि तिन्ही बाजूचे मध्यबिंदू काढा. मग ते तीन मध्यबिंदू जर घेतले तर कोणत्याही दोन मध्यबिंदूंना जोडणारी रेषा ही तिसऱ्या बाजूला कशी असेल, समांतर असेल आणि तिच्या निम्म्या लांबीची असेल हे तुम्हाला आढळून येईल. तरी आपण या दिवसाच्या अभ्यासामध्ये हेच दोन घटक पाहणार आहोत, चौकोनाच्या कोणांच्या बेरजेचं प्रमेय. चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज 360 अंश असते. चौकोन ए बी सी डी मध्ये कोण ए अधिक बी अधिक सी अधिक डी बरोबर किती येईल, 360 अंश. समांतरभुज चौकोनाच्या काही कसोट्या सांगितलेल्या आहेत. समांतरभुज चौकोनाच्या पी क्यू आर एस हा समांतरभुज आहे. चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या जोड्या एकरूप असतील तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. म्हणजे एखाद्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या जोड्या म्हणजे पी क्यू बरोबर एस आर आणि पी एस बरोबर क्यू आर असेल तर तो चौकोन कसा असेल, समांतरभुज चौकोन असतो. नंतरचा आहे गुणधर्म, चौकोनाच्या सम्मुख कोणाच्या जोड्या एकरूप असतील तर तो चौकोन सुद्धा समांतरभुज चौकोन असतो. सम्मुख कोणांच्या जोड्या एकरूप म्हणजेच कोण क्यू बरोबर कोण एस आणि कोण पी बरोबर कोण आर असेल तर तो सुद्धा चौकोन समांतरभुज चौकोन असतो. नंतरचा गुणधर्म आहे, चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागत असतील तर तो चौकोन सुद्धा समांतरभुज चौकोन असतो. आता पी क्यू आर एस मध्ये कर्ण पी आर आणि कर्ण क्यू एस हे एकमेकाला टी मध्ये छेदतात आणि हे जर दोन अंतर सारखे आले, कोणकोणते क्यू टी बरोबर टी एस असेल आणि पी टी बरोबर टी आर, हे जर अंतर म्हणजेच कर्ण एकमेकाला काय करतील, दुभागत जर असतील तर तो चौकोन कसा असतो, समांतरभुज चौकोन असतो. चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी एकरूप आणि समांतर असेल तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. बघा शेवटचा मुद्दा, चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी, आता इथं चौकोन पी क्यू आर एस मध्ये पी एस एकरूप क्यू आर, समजा ही पी एस बाजू आणि क्यू आर बाजू एकरूप असतील आणि हीच बाजू पी एस समांतर कुणाला असेल, क्यू आर ला असेल, तर चौकोन पी क्यू आर एस हा कसा असतो, समांतरभुज चौकोन असतो. दुसरा गुणधर्म त्रिकोणाचा, त्रिकोणाच्या दोन बाजूच्या मध्यबिंदूचे प्रमेय. प्रमेयाचं नाव आहे त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असतो व त्या बाजूच्या निम्म्या लांबीचा असतो. आता त्रिकोण ए बी सी मध्ये काय आहे, पी आणि क्यू, ए बी पी हा ए बी चा मध्यबिंदू असेल क्यू हा ए सी चा मध्यबिंदू असेल तर रेख पी क्यू समांतर बी सी, म्हणजे पी क्यू कुणाला समांतर असेल, बी सी ला, आणि नंतर पी क्यूचं अंतर बरोबर बी सीच्या निम्म असेल. समजा आता बी सीच्या निम्म असेल, बी सी जर 20 असेल तर पी क्यू 10 येईल, बी सी 16 असेल तर पी क्यू 8 येईल, ह्याच्या ह्या तिसरी बाजू जी समांतर आहे त्याच्या निम्म्या लांबीचं असतं. याचा व्यत्यास सुद्धा आहे त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूच्या प्रमेयाचा व्यत्यास. त्रिकोणाच्या एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी व दुसऱ्या बाजूला समांतर असणारी रेषा तिसऱ्या बाजूला दुभागते. आता त्रिकोण ए बी सी मध्ये समजा बिंदू पी हा मध्यबिंदू आहे ए बी चा, पण हे क्यू माहीत नाही आपल्याला. पी जर मध्यबिंदू असेल आणि ही पी क्यू समांतर बी सी जर असेल, व्यत्यासामध्ये पी क्यू समांतर बी सी असेल तर पी मधून जाणारी रेषा तिसऱ्या बाजूला काय करते, दुभागते, म्हणजे ह्याचे समान दोन भाग करते. हा आहे त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय, त्रिकोणाच्या दोन बाजूच्या मध्यबिंदूचे प्रमेय, त्याचा व्यत्यास. तर ए क्यू बरोबर काय असेल, ए क्यू बरोबर क्यू सी, म्हणजेच हे दोन बाजू सारख्या असतात. इथं स्वाध्याय काय दिलेत, खालील बहुपर्याय प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा.
आयताच्या लगतच्या बाजू एकरूप असतील तर तो चौकोन डॅश डॅश असतो. आता आयताच्या लगतच्या बाजू, आयात माहिती आहे आपल्याला, लगतच्या बाजू कशा असतील, एकरूप झाल्या. समजा ही बाजू आणि ही बाजू जर दोन जर सारख्या झाल्या आणि कोण तर 90 चा आहेच, म्हणजेच तो काय असू शकतो, चौरस असेल. म्हणून पहिल्याचं उत्तर काय असेल, चौरस. तो चौकोन चौरस असतो, कारण लगतच्या बाजू आता ही वेगवेगळ्या जरी दाखवल्या तर ह्या दोन सारख्या आहेत असं जर म्हटलं की आपोआपच तो काय होईल, चौरस होईल. खालील विधाने सत्य की असत्य हे सकारण लिहा. प्रत्येक समांतरभुज चौकोन समभुज चौकोन असतो. आता समभुज चौकोनाचे कर्ण, कर्णाचा गुणधर्म आणि बाजूचा गुणधर्म, म्हणजे हे विधान कसं असेल, समांतरभुज चौकोन हा समभुज चौकोन असेलच का, नाही. म्हणून हे विधान कसं आहे, असत्य विधान आहे. आणि कारण ह्याचं कारण काय सांगता येईल, मग समांतरभुज चौकोनाचे सर्वच्या सर्व बाजू एकरूप असतात का, असतीलच असे नाही, पण समभुज चौकोनाची प्रत्येक बाजू कशी असली पाहिजे, एकरूप असली पाहिजे. समभुज चौकोनाची प्रत्येक बाजू सारखी असते, समांतरभुज चौकोनाची असेल का, नाही. म्हणून इथं कारण तुम्ही असं लिहा स्पष्ट, मी काय लिहित नाही, पण तुम्ही बघा मी सांगतोय, समभुज चौकोनाचे प्रत्येक बाजू ही सारखी असते, पण समांतरभुज चौकोनाची प्रत्येक बाजू सारखी नसते. आणि दुसरं कारण, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात, समांतरभुज चौकोनाचे कर्ण फक्त दुभाजक असतात. प्रश्न दुसरा, प्रत्येक समभुज चौकोन हा आयात असतो. समभुज चौकोन आयात असेल का, असू शकणार नाही, असत्य. आणि याचं कारण सांगता येईल, मग समभुज चौकोनाचा प्रत्येक कोन हा काटकोन नसतो. समभुज चौकोनाचा प्रत्येक कोन काटकोन असेल का, काटकोन असेलच असे नाही, असेलच असे नाही. किंवा काटकोन असेलच काही सांगता येते का, परंतु आयताचा प्रत्येक कोन कसा असला पाहिजे, काटकोन असतो. म्हणून हे विधान असत्य. प्रत्येक आयात हा समांतरभुज चौकोन असतो. आता प्रत्येक आयात हा समांतरभुज चौकोन असतो, हे विधान कसं असेल, आयात समांतरभुज चौकोन असू शकेल का, असू शकेल, सत्य. कारण दोघांचे गुणधर्म बघा, प्रत्येक आयात हा समांतरभुज चौकोनाचे काय गुणधर्म आहेत, समोरासमोरील बाजू समांतर असाव्यात, एकरूप असाव्या, आयातामध्ये असतात म्हणून. आणि त्याचे कर्ण समांतरभुज चौकोनाचे एकमेकांना दुभागतात, आयाताचे सुद्धा दुभागतात. म्हणून हे विधान सत्य आहे. इथं कारण जर सांगायचं असेल तर दोघांचे गुणधर्म सारखे आहेत, कर्ण परस्परांना दुभागतात, आयाताचे दुभागतात, समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म बरोबर आहे, समोरासमोरील बाजू एकरूप असतात, तोही गुणधर्म बरोबर आहे. म्हणून हे विधान सत्य. प्रत्येक चौरस हा आयात असतो. बघा आता प्रत्येक चौरस, मग चौरस हा आयात असतो. आयाताचे गुणधर्म काय आहे, तर प्रत्येक कोण काटकोन असला पाहिजे, चौरसाचा प्रत्येक कोण काटकोन असलो, कर्ण एकरूप असले पाहिजेत, कर्ण एकरूप आहेतच, कर्ण एकमेकाला दुभागतात, चौरसाचे सुद्धा दुभागतात, उलट ते लंब दुभाजक पण असतात. म्हणून हे विधान कसं आहे, सत्य आहे. विधान दिलेले विधान सत्य आहे. आणि कारण सांगता येईल, आयाताचे सर्वच गुणधर्म चौरसामध्ये असतात, आयाताचे सर्वच गुणधर्म चौरसामध्ये असतात. आणि इथं समांतरभुज चौकोनाचे सर्वच गुणधर्म आयातामध्ये असतात. प्रश्न तिसरा, त्रिकोण ABCच्या बाजू AB व AC चे अनुक्रमे बिंदू E व F हे मध्यबिंदू आहेत. जर EF बरोबर 5.6 तर BC काढण्यासाठी पुढील कृती करा. आता इथं आकृती दिली आहे ABC, E हा AB चा मध्यबिंदू आहे, F हा AC चा मध्यबिंदू आहे, म्हणजेच हे दोन अंतर सारखे असतील, हे दोन अंतर सुद्धा सारखे असतील. आकृती त्रिकोण ABC मध्ये बिंदू E व F हे अनुक्रमे बाजू AB व AC चे मध्यबिंदू आहेत. EF बरोबर 1/2 BC. त्रिकोणाच्या बाजूच्या मध्यबिंदूचे प्रमेय, त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय कोणता, आताच पाहिले आपण मध्यबिंदूचे प्रमेय, त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय. म्हणून ही कसं असते, EF बरोबर 1/2 BC. एकतर ही EF रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते आणि तिच्या निम्म्या लांबीची असते, हा गुणधर्म माहिती आहे आपल्याला. मग EF चं अंतर दिले आपल्याला किती, 5.6 बरोबर 1/2 BC. BC बरोबर हे दोन गुणाकारात जाईल, म्हणजेच 5.6 × 2. 5.6 × 2 गुणाकार करा, 6 × 2 = 12, खचाला 1, नंतर 2 × 5 = 10 × 11. दशांश किती स्थळाने द्यायचं आहे, 1 स्थळाने, म्हणजे उत्तर असेल 11.2
सेंटीमीटर दिले का सेंटीमीटर आपल्याला दिलेलंच आहे. ई ए बरोबर 5.6 नाही दिले तर 11.2 एकक, कारण सेंटीमीटर दिलं असतं तर आपण सेंटीमीटर लिहिलं असतं. म्हणून बी सी ची किंमत मिळाली 11.2 एकक. प्रश्न चौथा, एका चौकोनाच्या तीन कोनांची मापे अनुक्रमे 65, 95 आणि 40 आहेत, तर चौथ्या कोणाचे माप शोधा. मग समजा चौथ्या कोणाचे माप, समजा चौकोनाच्या तीन कोणाचं दिले, म्हणून आपण गृहित धरू चौथ्या कोणाचे माप, चौथ्या कोणाचे माप बरोबर एक्स अंश. काय गृहित धरलं? एक्स अंश. आपल्याला माहिती आहे चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज, चारही कोणांच्या मापांची बेरीज, कोणांच्या मापांची बेरीज, मापांची बेरीज किती असते? 360 अंश असते. 360 अंश असते. मग म्हणून असते, म्हणून काय सांगता येईल? मग आता इथं दिलेले आहेत, आता त्या चौकोनाला काही नाव वगैरे देत बसू नये, आपण जे नाव आहे तेच घेऊ. मग 65 अधिक 95 अधिक 40 अधिक x बरोबर 360 अंश. मग यांची बेरीज करू आपण. या तिघांची बेरीज होते 5 आणि 5 10, 10 आणि इथला 0 म्हणजे किती आले? 10 ह्याच्याला 1. दुसरं स्थळ घ्या आता, 6 आणि 4 10 9 19 1 20. बघा 200 बेरीज येते का? किंवा असे बेरीज केली अशी टाकले ह्याच्यामध्ये, 95 मध्ये 5 गेले किती होतील? 100. 100 आणि हे 100 म्हणजे किती मिळालं? 200 अधिक x बरोबर 360. तर एक्स बरोबर 360 वजा 200, आणि 200 पक्षांतर केलं इकडं ऋण होईल, 360 मधून 200 गेले, किती शिल्लक राहिले? 160. एक्स बरोबर 160 अंश. एक्स कशाला गृहित धरलं होतं? चौकोनाच्या चौथ्या कोणाचे माप. मग म्हणून चौथ्या कोणाचे माप, म्हणून चौकोनाच्या चौथ्या कोणाचे माप बरोबर 160 अंश आहे. प्रश्न पाचवा, एका आयताची रुंदी ही लांबीपेक्षा 4 सेंटीमीटरने कमी आहे, जर त्या आयताची परिमिती 32 सेंटीमीटर असेल तर त्या आयताची लांबी व रुंदी काढा. मग आता इथं गृहित धरते वेळेस ज्या शब्दासोबत च्या पेक्षा शब्द आलाय त्याला एक्स गृहित धरू, लांबीपेक्षा. मग समजा आपण समजा आयताची लांबी बरोबर एक्स सेंटीमीटर, मग म्हणून आता याच्यावरून सांगता येते आपण, म्हणून रुंदी बरोबर काय सांगता येईल? आयताची रुंदी बरोबर कशी आहे? बघा, एका आयताची रुंदी ही लांबीपेक्षा 4 सेंटीमीटरने कमी आहे. रुंदी काय असेल? रुंदी, आयताची रुंदी लांबीपेक्षा 4 सेंटीमीटरने कमी. मग लांबी किती आहे? 4. लांबीपेक्षा 4 ने कमी म्हणजे -4. मिळालं आपल्याला, लांबी 1 सेंटीमीटर असेल तर रुंदी कशी असेल? आयताची रुंदी लांबीपेक्षा 4 सेंटीमीटरने. लांबी माहित आहे, रुंदी माहित आहे, परत परिमिती दिली आहे. किती दिली आहे? परिमिती सुद्धा, परिमिती बरोबर 32 सेंटीमीटर. परिमिती बरोबर 32 सेंटीमीटर. तर काय शोधायचं आपल्याला? तर त्या आयताची लांबी व रुंदी काढा. मग आपल्याला आयताची परिमिती बरोबर सूत्र माहित आहे, 2 कंसात लांबी अधिक रुंदी, लांबी अधिक रुंदी बरोबर काय असेल? आयताची परिमिती. आयताची परिमिती हे सूत्र आहे, किंवा आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. बाजूची अदला बदल आपण करू शकतो. मग 2 कंसात लांबी किती आहे? एक्स. रुंदी किती आहे? x - 4 बरोबर. परिमिती किती आहे? 32. हे 2 गुणाकार आता कंसासोबत, ह्याला पाठवू उजवीकडे भाग करत जाईल, एक्स अधिक एक्स काय येते? हे 2x - 4 बरोबर. आणि हे जे 2 आहे ह्याला भागाकारात घेऊ, म्हणजे गुणाकारात आहे, इथं इकडे आल्यावर भाग करा, 32 भागिले 2 म्हणजेच 2x - 4 बरोबर
16, ह्या वजा 4 पक्षांतर 2x बरोबर 16 अधिक 4, म्हणजेच 2x बरोबर 16 आणि 4, 20x बरोबर 20/2, म्हणजेच x बरोबर 10, म्हणून शेवटी उत्तर लिहा। म्हणून आयताची लांबी बरोबर x, म्हणजेच किती आले 10 सेंटीमीटर, आणि आयताची रुंदी बरोबर काय गृहीत धरली होती आपण, पहा इथं आयताची रुंदी x वजा 4, x ची किंमत 10 वजा 4, म्हणजे 10 मधून 4 गेले, किती राहिले 6 सेंटीमीटर। आता रुंदी माहित आहे, लांबी माहित आहे, परिमिती 32 येते का? उत्तर चूक की बरोबर पाहण्यासाठी बघा, 2 बाजूंची बेरीज 6 × 2 = 12, या 2 बाजूंची बेरीज 10 × 2 = 20, 20 × 12 = 32, म्हणजे आपलं उत्तर 100% बरोबर आहे। अशा पद्धतीने आपण दिवस 32 पाहिलेला आहे। धन्यवाद, थँक्यू।